ज्याने 7 महिन्यापासून कामाला लावले ना नवनीत अक्का, त्यांचं नाव आहे उद्धव बाळासाहेब काजळे आणि नवनीत अक्का। उद्धव साहेबांमध्ये दम नाही म्हणालात ना अक्का? नवनीत अक्का इथून पुढे बोलताना नीट नीट ध्यानात ठेवायचं, माइंड इट माइंड इट। ईडी, सीबीआय, इलेक्शन कमिशन आणि व्हॉट्सअप आणि फेसबुक वरचे हजारो लावारीस पेड ट्रोलर्स या सगळ्यांना ज्याने 7 महिन्यापासून कामाला लावलंय ना नवनीत अक्का, त्यांचं नाव आहे उद्धव बाळासाहेब काजळे। नाच करायचं नाही, दम काय आहे ते सांगितलं पाहिजे की एवढे सगळे मागे लागल्यावरही जो हटत नाही ना आणि जो तरीही इथे महाराष्ट्रात आल्यावर नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील या दोघांनाही इतर कुणावरही बोलायची गरज पडत नाही, त्यांना सातत्याने आव्हान म्हणून ज्यांची भीती वाटते आणि ज्यांच्यावर सतत बोलावं असं राहावंसं वाटत, नवनीत अक्का त्या माणसाचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे। आणि नवनीत अक्का उद्धव साहेबांमध्ये दम नाही म्हणालात ना अक्का? तुमच्या सारख्या माय माऊलीला स्वतःच्या मंत्री पदासाठी अमरावतीची विकास काम सोडून प्रसंगी जेल मध्ये टाकलं तरी हरकत नाही म्हणत हनुमान चालीसेचं नाटक करत ज्या मातोश्रीच्या दारात येऊन थांबावं लागतं त्या मातोश्रीत राहणाऱ्या वाघाला म्हणतात ठाकरे। येस, उद्धव बाळासाहेब ठाकरे। नवनीत अक्का इथून पुढे बोलताना नीट नीट ध्यानात ठेवायचं, माइंड इट माइंड इट। कारण कारण जर नवनीत राणांना असं वाटत असेल की त्या फार हुशार व्यक्ती आहेत, त्या हुशार मॉडेल आहेत, त्या हुशार ऍक्ट्रेस आहेत, त्या सुंदर अभिनेत्री आहेत, तर नवनीत अक्कांनी गैरसमज काढून टाकावेत। नवनीत अक्का तुम्ही कधीच चांगल्या अभिनेत्री नव्हतात, तिकडं तुमचं बॉक्स ऑफिस वर काहीच चाललं नाही म्हणून तुम्ही इकडे आलात। नवनीत अक्का तुम्ही कधीच चांगल्या वक्त्या झाला नाहीत, तुम्ही वक्त्या असतात तर तुम्ही बिनकामाची स्टंटबाजी आणि नौटंकी करणारी वक्तव्य केली नसती। नवनीत अक्का तुम्ही चांगल्या राजकारणीही नाहीत, कारण तसं असतं तर तुम्ही बोगस जात प्रमाणपत्रावर निवडणूक लढवली नसती। नवनीत अक्का तुम्ही खासदारही होऊ शकत नाही, कारण खासदार